शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। नागपुर महानगर पालिका द्वारा शहर के 21 विभिन्न जगहों पर कोविड केयर सेंटर शुरू किए गए, जिसके व्यवस्थापन के निरीक्षण के लिए महानगर पालिका के आयुक्त तुकाराम मुंडे ने सेंटर में दौरे की शुरुआत की। शहर में स्थित क्वारंटाइन सेंटर को कोविड केयर सेंटर में तब्दील किया गया, साथ ही कुछ दिशा निर्देशों में बदलाव किए गए हैं, जिसके तहत कोविड संक्रमित के संपर्क में आए लोग घर में ही क्वारंटाइन पर रहेंगे, जिससे बढ़ते संक्रमित मरीजों को असुविधा ना हो। यह सेवा आसी नगर, धर्मपेट, मंगलवारी, लक्ष्मी नगर, सतरंजीपुरा, गांधीबाग, लक्कड़गंज, नेहरू नगर और धंतोली जोन में शुरू की गई कोविड केयर सेंटर को प्रदान की गई है। तुकाराम मुंडे ने नागरिकों से परीक्षण, परामर्श और अन्य सुविधाओं का लाभ लेने के लिए कहा। कोविड केयर सेंटर का दौरा होता पूर्ण अपने टेस्टिंग सेंटर चालू केलेले गेल्या काही दिवसांमधून डिसेंट्रलाइज टेस्टिंग सेंटर जे चालू केले त्या पूर्ण ठिकाणी मी चार ठिकाणी तीन ठिकाणी जाऊन आलो। ही जी आपण फॅसिलिटी वगैरे सर्वी केली की टेस्टिंग सेंटर ॲट डोर स्टेप म्हणून झाला की आपल्या परिसरात आपला टेस्ट करता येईल कोविड सेंटर टेस्टिंग सेंटर असे केले। आपण 21 चालू केलेले आहेत, त्याच्यातले 3 मी आज व्हिजिट केली, प्लस आत्ताचं जे कोविड केअर सेंटर जे आपण एमएलए हॉस्टेलचं बघताय त्या ठिकाणी व्हिजिट केली। त्या ठिकाणी आपले जे टेस्टिंग सेंटर आहे त्या ठिकाणी टेस्टिंग व्यवस्थित होत आहे का, त्यांना व्यवस्थित काउन्सिलिंग होत आहे का, तिथं काही त्रुटी आहेत का, कर्मचारी अधिकारी कसे काम करतायत, ही सिस्टम आणि इथं कोविड केअर सेंटरची जी गेल्या जो एक महिना झाला 5 जुलैला आपण इथं कोविड केअर सेंटर चालू केलं, त्याच्या वगैरे क्वारंटाईन सेंटर होतं, आज 4 ऑगस्ट आहे, इथली पाणी केली, तिथल्या काही पेशंटबरोबरही पॉझिटिव्ह जे आपले सिमटोमॅटिक पेशंट इथं राहिलेले आहेत त्यांच्यावर चर्चा पण केली, स्टाफ बरोबर केलं। तर प्रथम गोष्ट मी इथला जो पूर्ण स्टाफ आणि पॅरामेडिकल स्टाफ आणि पूर्ण हाऊसकीपिंग स्टाफ आहे त्याचं मी अभिनंदन करतो की इतक्या चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने इथं काम करतात, गेले अनेक दिवस अनेक महिने काम करतात, अगोदर क्वारंटाईन सेंटरला केलं, नंतर आता CCCला करतायत, स्वतःच्या जीवावर उदार होऊन दुसऱ्यांचे जीव वाचवतात, त्याच्यामुळं आपले डॉक्टर गुलाने इथले मेडिकलच्या साईडचं बघतात त्यांचंही मी अभिनंदन करतो, पूर्ण पॅरामेडिकल स्टाफचंही करतो। मी जी बघितलं इथं आपण टेस्ट पण तयार करत आहोत, तर मुळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथं काम चाललेलं आहे आणि आता 21 सेंटर टेस्टिंग सेंटर जे आपण चालू केलेले डिसेंट्रल स्वरूपामध्ये त्याच्यामधलेही जे पॉझिटिव्ह असिम्प्टमॅटिक असतात आणि माइल्ड सिम्प्टमॅटिक त्यांना आपण स्क्रीनिंग करण्यासाठी इथं पाठवत आहोत, जेणेकरून त्यांची पण स्क्रीनिंग होईल, वेगळ्या काही CBC असेल मित्र गोष्टी असतील आणि त्यानंतर आपण त्यांना होम आयसोलेशन सांगतो। तर हे बघण्याचा उद्देश होता की सिस्टम कशा पद्धतीने चालते, नागरिकांना किंवा पॉझिटिव्ह पेशंटला काही त्रास आहे का, सेंटरवरती काही इश्यूज आहेत का, ते अंडरस्टँड करून अजून त्याच्यात इम्प्रूव्ह करण्याच्या आम्ही मिळत आहे। 21 ठिकाणी आपण कोविड टेस्टिंग सेंटर चालू केलेलं आहे, जेणेकरून त्या एरियातल्या नागरिकांना किंवा कुणालाही त्या ठिकाणी जे पॉझिटिव्ह म्हणजे सिम्प्टोमॅटिक असतील, हाय रिस्क कॉन्टॅक्ट असतील, कोमॉर्बिड पीपल असतील, सारेच्या केसेस असतील, ILI असतील, या कुणालाही आपल्याला त्या एरियामधल्या टेस्टिंग सेंटरला जाता येईल, टेस्ट करता येईल आणि टेस्टचे रिझल्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आले त्यानुसार पुढची कारवाई करण्यात येईल। नागरिकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं, नागरिकांना कोणताही त्रास द्यायचा नाही, हे काही गाईडलाईन नाहीत की डिसेंट्रलाइज स्वरूपामध्ये की अशा प्रकारचे टेस्टिंग चालू करा, काही ठिकाणी आपण कॅम्प पण केले, आपण आज मी कॅम्पला पण व्हिजिट केली, याचा उद्देश एवढा आहे की नागरिकांनी हा आजार स्वतःच्या अंगावर काढू नये, तत्काळ ही माहिती प्रशासनास द्यावी, डॉक्टरला कॉन्टॅक्ट करावा आणि आपल्याला अडचण असेल तर आपले हे कोविड टेस्टिंग सेंटर जे आहेत वेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी टेस्ट करावी, जेणेकरून आपल्याला कॉस्ट पण लागणार नाही, परंतु आपला आजार कळेल आणि तिथून पुढची कारवाई करता येईल, जेणेकरून नागरिकांचा जीव वाचवता येईल, हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे। याचबरोबर ह्या इतरबरोबर आपल्या प्रायव्हेटच्या 3 लॅब आहेत आणि आपल्या गव्हर्नमेंटच्या जवळजवळ 8 लॅब्स आहेत, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात टेस्टिंग फॅसिलिटी आपण अवेलेबल करून दिलेली आहेत। नागरिकांना एवढीच विनंती आहे, ह्या टेस्टिंग सेंटरचा फायदा करून घ्या, RT-PCR किंवा अँटीजेन ह्या दोन्ही प्रकारच्या टेस्ट अवेलेबल आहेत, जेणेकरून आपण आणि आपलं कुटुंब आणि आपली सिटी ह्याच्यातून वाचू शकेल, आपण हा काही जीवघेणा आजार नाही आहे, हा बेसिकली लवकरात लवकर आपल्याला सिम्प्टम आलेलं दाखवलं आणि त्याची टेस्ट करून घेऊन जर ट्रीटमेंट घेतली स्वतः आणि पर्टिक्युलर विशेष करून आयसोलेशनमध्ये राहिलं तर स्प्रेड पण थांबू शकतो आणि आपला स्वतःचा जीव पण वाचू शकतो। त्या दृष्टिकोनातून हे प्रशासनाचा प्रयत्न आहे, मला वाटतं नागरिकांनी याचा चांगला उपयोग करावा, जेणेकरून नागरिक आणि शहर याच्यातून सुरक्षित बाहेर निघेल। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक मानसी की रिपोर्ट, NBC News नागपुर।